नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचेच हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज तुम्ही बघू शकता कापसाच्या प्लॉटवरती आहोत तर कापूस जवळपास बत्तीस दिवसात झालेला आहे तर आपल्याला यासाठी खत प खताचा जो आहे तो पहिला डोस आपल्याला आज द्यायचा आहे पाऊस चांगल्यापैकी पडलेला आहे आणि खत देत असताना पाऊस चांगला पडलेला असेल तेव्हाच आपल्याला खत देणं खूप महत्त्वाचं असतं जेणेकरून आपल्याला त्याचा शंभर टक्के फायदा जो आहे तो चांगला पाऊस पडल्यानंतर होत असतो तर, हो तर मित्रांनो देत असताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी कोण कौन, को कोणते कोणते खतं या स्टेजमध्ये आपल्या कापूस पिकाला द्यायला हवी याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की यानंतरही आपण कापसासंबंधित जे नवीन नवीन प्रयोग आहेत ते या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देणार आहोत चला तर सुरू करूया तर मित्रांनो बरेचसे शेतकरी जे असतात तर ते कापूस पिकाला खत देत असताना शक्यतोवर एन पी केचाच वापर करत असतात परंतु काही गोष्टी ज्या आहे त्या लक्ष देण्याच्या असतात की एन पी केबरोबर आपल्याला दुय्यम अन्नद्रव्याचासुद्धा कापूस पिकामध्ये वापर करायचा असतो जेणेकरून त्यावरती त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि पिकाला व्यवस्थित अन्न पुरवणे याचा रोल जो आहे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम आणि सल्फर याचा खूप महत्त्वाचा असतो तर मॅग्नेशियम आणि सल्फरचा रोल जो आहे कापूस पिकामध्ये खूप महत्त्वाचा असतो परंतु बरेचसे शेतकरी फक्त एन पी केवरच किंवा या स्टेजमध्ये पोटॅशी काही देत नाहीत तर चोवीस चोवीस झिरो किंवा अठरा शेहेचाळीस वीस वीस झिरो तेरा देतात बरेचसे तर अशा पद्धतीचं खताचा वापर आपण करत असतो परंतु मित्रांनो उत्पादन आपल्याला जर चांगलं उत्पादन घ्यायचं आहे म्हणजे योग्य खत नियोजन करून आपण ते घेऊ शकतो तर मित्रांनो या स्टेजमध्ये आपल्याला परिपूर्ण खत देणं खूप महत्त्वाचं असतं कारण की हा काळ जो आहे तो कोणत्याही पिकाचा किंवा कापूस पिकाचा वाढीचा काळ आहे त्यासाठी त्याचं न्यूट्रिशन जे आहे ते आपल्याला जे पाहिजेत ते सर्व न्यूट्रिशन या स्टेजमध्ये दे देणे खूप महत्त्वाचे असतात तर या स्टेजमध्ये कोणते कोणते न्यूट्रिशन पाहिजेत तर अन्नद्रव्यामध्ये आपल्याला नत्रस पुरत पालश या तिन्ही ची गरज असते एन के त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपल्याला कॅल्शियमची काही गरज नसते परंतु मॅग्नेशियम आणि सल्फर याची खूप जास्त प्रमाणामध्ये या, या स्टेजमध्ये वाढीच्या काळामध्ये आवश्यकता असते जेणेकरून पिकावर जे येणारे रोग आहेत किडी आहेत त्याचा पण आपण याच्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोल मिळवू शकतो त्यानंतर अन्नद्रव्याची पण बऱ्याचशा प्रमाणात गरज असते परंतु आपण ते स्प्रेद्वारे सुद्धा घेऊ शकतो कारण ते अतिसूक्ष्म प्रमाणात लागत असतं त्यामुळे स्प्रेंगमध्ये आपण कोणताही मायक्रोन्यूट्रन जे आहे ते घेऊन फवारणी करू शकतो जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मायक्रोन्यूट्रनसुद्धा आपल्याला फवारणी घ्यायचं आहे तर मित्रांनो एकरी या स्टेजमध्ये आपल्याला कोणतं कोणतं खद्य द्यायचं आहे तर आपण दहा सव्वीस सव्वीस हे खत घ्यायचं आहे नसेल दहा सव्वीस सव्वीस तुम्ही अठराशेचाळीससुद्धा घेऊ शकता परंतु त्यासोबत तुम्हाला पोटॅश घ्यावं लागेल एक एकरी दु एक, एक बॅग अठराशेचाळीस आणि त्याबरोबर तीस किलो पोटॅश आणि पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट खूप स्वस्तातलं खत आहे परंतु आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही मॅग्नेशियम सल्फेट एक तीनशे पंच्याहत्तर ते चारशे रुपयापर्यंत आपल्याला पंचवीस किलोची बॅग मिळत असते तर ते आपण रिपॉर्टेसुद्धा देऊ शकतो वॉटर सलिवल असतं परंतु आपल्याला ते मिक्स करून द्यायचं आहे आणि ह्या स्टेजमध्ये पाव पाऊस खूप जास्त पडतो आहे आणि अजून एक सात आठ दिवस जे आहे ते पावसाचं वातावरण म्हणजे जास्त पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शक्यतोवर खत देत असताना माती मातीआडच द्यावं असं गड्डं खोदून आणि त्यामध्ये टाकावं जेणेवरून खत वाहून जाणार नाही याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो एक तर दहा सव्वीस सव्वीस वापरू शकता त्यामध्ये तुम्हाला पोटॅश घ्यायची गरज नाही त्यामध्ये पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे जर तुम्ही डी ए पी घेत असाल त्यात तीस किलो पोटॅश ॲड करावा आणि मॅग्नेशियम सल्फेट त्यानंतर तुम्ही जर चोवीस चोवीस झिरो घेत असाल त्यात पण तीस किलो पोटॅश ॲड करायचं आहे आणि पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट जर वीस झिरो तेरा वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा तीस किलो पोटॅश ॲड करायचं आहे आणि दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट कारण की वीस झिरो तेरामध्ये सल्फर अव अगोदरच अवेलेबल असतं त्यामुळे आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर जो आहे तो फक्त दहा किलो करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं जे आहे ते खत नियोजन या स्टेजमध्ये परिपूर्ण खत देणं खूप गरजेचं आहे हा वाडीचा खताचा वापर करत असताना मॅग्नेशियम सल्फेट जे आहे त्यामध्ये वापरणं खूप आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला चांगली वाढ होईल आणि दुसरी फवारणी कोणती घ्यावी याबद्दलची माहिती मी अगोदरच दिलेली आहे व्हिडिओची लिंक जी आहे तुम्हाला आय बटनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीचं नियोजन जे आहे खताचं या स्टेजमध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कृषी मुल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब